स्पेशल ऑफर अप टू 80% ऑफ द मेगा मान्सून सेल, यापेक्षा स्वस्त आणि चांगलं कुठेच नाही. मेन्स वेअर, शूटिंग शर्टिंग, सारी, लेडीज वेअर, किड्स वेअर, हँडलूम आणि लिनर गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटी. चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाईल मार्केट, सदलगा. मनासारखी कपडे, मनासारखी सेवा. पत्ता: प्रधान कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर, सदलगा. मोबाईल नंबर 81 47 55 19 05 आणि 96 11 59 54 02 54. चिंचवड येथील खून प्रकरणातील खुन्यास 72 तासात अटक. कोल्हापूर गुन्हे शाखेचं यश, 10,000 बक्षीस जाहीर. कोल्हापूर गुन्हे शाखेने खून प्रकरणातील खुन्यास अवघ्या 72 तासात अटक केली. फक्त टोपीच्या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा तपास केला. खुन्याच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी या तपास पथकास 10,000 बक्षीस जाहीर केलं. शिरोळ तालुक्यातील चिंचवड येथील नंदीवाली वसाहत ककडे मळा येथे सौ चंपाबाई ककडे या वृद्ध महिलेचा गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने तपास यंत्रणा गतिमान करून तातडीने म्हणजे अवघ्या 72 तासात खुन्याच्या मुसक्या आवळल्या. अत्यंत संवेदनशील असलेले या गुन्ह्याचा तपास करणे स्थानिक पोलिसांना जिकरीचं बनलं होतं. मात्र गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मुख्य सूत्रधार प्रकाश नंदीवाले याला अटक केली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी या पथकास 10,000 रुपये बक्षीस जाहीर केलं. चिंचवड येथील ककडे मळ्यात भूपाल ककडे व त्यांच्या पत्नी चंपाबाई ककडे शेतातील घरात राहत होत्या. संशयित आरोपी प्रकाश लक्ष्मण नंदीवाले, वय वर्ष 33, राहणार नंदीवाले वसाहत शिरोळ. चोरीच्या इराद्याने ककडे यांच्या घरावर 2 दिवस पाळत ठेवून होता. 30 जुलै रोजी 8:30 ते 9 दरम्यान त्यांच्या घरात पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून गेला. त्यावेळी चंपाबाई ककडे यांनी त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. संशयित आरोपीने पाणी प्याल्यानंतर अचानकपणे घरात घुसून झडप घातली, खाली पाडून त्यांचा गळा आवळून खून केला. गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन तो फरार झाला. या घटनेची फिर्याद शिरोळ पोलिसात 31 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी संशयित म्हणून एकास ताब्यात घेतलं होतं. सदरच्या घटनेनं संपूर्ण शिरोळ व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख संजय गोयल, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पी आय शिवानंद कुंभार यांच्यासह पोलीस अंमलदार महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, सूरज चव्हाण, आसिफ कलायगार, अनिल फास्ते, रणजित कांबळे, नामदेव यादव, उत्तम सडोलेकर, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर, सचिन बेडकिहाळे यांनी तपास करीत असताना गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या टोपीच्या वर्णनावरून येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरील CCTV फुटेज पाहणी केली. यामध्ये टोपी घातलेला संशयित आरोपी मोटरसायकलवर दिसून आला, त्याच्यावर पाळत ठेवली. सदर प्रकाश नंदीवाले हा चौंडेश्वरी सुतगिरणी ते शिरोळ या रोडने जात असताना त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. हा गुन्हा केल्याची कबुली प्रकाश नंदीवाले याने दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करीत आहेत. चोरी करून गुन्हाचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या टोपीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर माननीय पोलीस अधीक्षक उपोनी गोर्डे यांच्या गोर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी कुंभार व आम्ही व आमच्या स्टाफने त्या टोपीचा क्ल्यू घेऊन आजूबाजूचे CCTV फुटेज प्राप्त करून त्या CCTV फुटेजमध्ये त्या वर्णनाच्या टोपी घातलेले आम्ही फुटेज काही प्राप्त केले आणि त्याचं वरून आम्ही एक संशयित इसम आम्हाला त्यातनं फाईंड आउट झाला आणि त्याची आम्ही माहिती कलेक्ट करून आज रोजी तो दुपारी जय चौंडेश्वर सुतगिरणी ते शिरोळ या रोडला येणार आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषकांचे सपोनी कुंभार आम्ही व आमच्या स्टाफने तिथं वॉच करून सापळा लावला व त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केल्यासाठी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आणि पुढील अधिक तपास करण्यासाठी सदर आरोपी यास आम्ही शिरोळ पोलीस ठाणे वर्ग केलेला आहे. पोलीस गोविंद साहेब हे आता पुढील तपास करतात.
महानकर न्यूज साठी शिरोळहून महेश पवार।